बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झालंय. रविवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. नाशिकसह अहमदनगर जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा बसलाय, त्यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालं असून फळबागा उद्ध्वस्त झाल्यात. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झालेत. दरम्यान भारतीय हवामान खात्याने राज्यातील विविध भागात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. रविवारी रात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळत होता. नगर तालुका आणि पारनेर तालुक्यात मात्र अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान केलंय. नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागात रविवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली, त्यामुळे द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. याशिवाय कांद्याचं पीकही शेतकऱ्यांच्या हातातून गेलंय. सरकारने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बळीराजा करतोय. बुलढाण्यात रविवारी रात्रीच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात तुफान गारांचा पाऊस झाला. सिंदखेड राजा आणि लोणार तालुक्यात गारांमुळे शेतातील हरभरा, गहू, मिरची या पिकांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. धुळे तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरामध्ये रविवारी अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. काढणीला आलेली खरीप हंगामातील पिके पावसात भिजली आहेत, त्यामुळे बळीराजाचं मोठं नुकसान झालंय. पुणे शहरासह जिल्ह्यात रविवारी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची पुरती तारांबळ उडाली. काही ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पुण्यात रविवारी 49.2 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. पुढील 2 दिवस पुण्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. खुलताबाद, दौलताबाद, गंगापूर, लासूर स्टेशन, सिल्लोड, कन्नड, वैजापूर आणि पैठण तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अवकाळीमुळे रब्बी पिकांसह फळबागा आणि भाज्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी देखील करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान झालंय त्या ठिकाणी त्वरित पंचनामे करा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. दरम्यान शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रारंभिक आर्थिक मदत करावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जाते.